नमस्कार, अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असं चिकन ग्रेव्ही बनवणार आहोत. खूप मस्त ही चिकन ग्रेव्ही होते आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये परफेक्ट अशी चिकन ग्रेव्ही. चला तर मग पाहूयात. या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. इथे मी चिकन मसाला घेतला आहे मोठा एक चमचा, हळद छोटा एक चमचा घेतली आहे, गरम मसाला छोटे दोन चमचे घेतलेत. हा गरम मसाला मी घरी बनवलेला आहे. याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तुमच्याकडे जो गरम मसाला घरात अवेलेबल आहे तो घाला. थोडंसं मीठ घातलं आहे, दोन चमचे अल लसणची पेस्ट घालून घ्यायचे. मीठ खूप जास्त नाही घालायचं, आपल्याला मीठ नंतरही घालायचं आहे, त्यामुळे थोडंसंच घाला. आणि छान असं याला आता मिक्स करून घेऊयात, जेणेकरून सर्व मसाले चिकनला लागले पाहिजेत. या ठिकाणी आता लिंबू मी पिळून घेते अर्धा. लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे थोडासा. जर तुमच्याकडे दही असेल तर 2 ते 3 चमचे दही घातलं तरी चालेल, नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. आणि याला छान मिक्स करून आपल्याला एक 15 ते 20 मिनटं झाकून मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. आता आपण मसाला करायला घेऊयात. इथे भाजलेलं खोबरं, कोथिंबीर आणि छोटे 3 कांदे असे मी भाजून घेतलेत गॅसवरती. तुम्ही बारीक चिरून तव्यावरती भाजून घेऊ शकता. आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की तेजपत्ता घालायचं आहे आपल्याला. आणि एका बाजूला मी कांदा बारीक चिरून घेतला होता, इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत मी. ते तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मस्त असे एकदम गुलाबी रंगाची होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तेलात. एकसारखा कांदा भाजायचा आहे, करपू नाही द्यायचं. कांदा छान भाजून झाला की इथे मी एक मोठं टोमॅटो बारीक चिरून घेतलं होतं, एकदम बारीक चिरायचं. तेही छान भाजून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. मस्त असं कांदा टोमॅटो भाजून झालं की आपण जो आता वाटण केलं होतं, कांदा, भाजलेलं खोबरं आणि कोथिंबीर, ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. थोडंसं पाणी घालून बारीक केलं तरी चालेल, म्हणजे छान बारीक होतं. ते आता आपण घालून घेणार आहोत त्याचं वाटण. तेलामध्ये यालाही छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेल सुटेपर्यंत मस्त परतायचं आहे. छान असं बघा तुम्ही, अशा पद्धतीने याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला घालते मी, जो साठवणुकीचा मसाला असतो तो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकता. तुमच्याकडे जे तुम्ही रोज भाजीसाठी तिखट वापरता ते तुम्ही या ठिकाणी घालू शकता. मस्त असं आपण हेही आता मस्त तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी जे आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत. आपले मसालेही छान तेलामध्ये भाजलेले आहेत. आता आपण हे जे चिकन आहे ते घालायचे. खूप मस्त लागते भाजी खायला. ज्यावेळेस मी भाजी बनवत होती त्यावेळेस माझ्या मुलींना तर असलं भारी वाटत होतं की कधी ती भाजी शिजते आणि त्या कधी खातायत. इतका छान वास येत होता भाजीचा, मस्त फ्लेवर सुटला होता घरामध्ये. छान असं मिक्स करून घेऊयात आता याला एकसारखं. पाणी बिलकुल नाही घालायचं आहे आपल्याला आता इथे आधी. आता थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून आणि मीठ घालायचं चवीनुसार. आपण आधीही थोडंसं मीठ घातलं होतं त्या हिशोबाने मीठ घालायचं आहे. मस्त मिक्स करून घेऊयात आता हे. आता याला आपण बारीक गॅसवरती आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे पाणी न घालता. याला झाकून आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाणी बिलकुल नाही वापरायचं आहे. मस्त वाफेवरती शिजतं, अर्धं कच्चं असं आपलं हे चिकन शिजल्या जातं हे. 10 ते 15 मिनटं झाकून ठेवलं की याला आता आपण 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत. मधून एकदा मी आता याला काढून याला मिक्स करून घेऊयात, जेणेकरून आपलं चिकन खाली चिटकणार नाही. बिलकुल चिटकलेलं नाही आहे बघा तुम्ही. छान असं आपलं हे तेलामध्येच शिजल्या जातं. परत 5 ते 10 मिनटं आणखी याला झाकून ठेवूयात.
मस्तच 5 ते 10 मिनटं झालेले आहेत. बघा तुम्ही, मस्त याला आता छान तेल सुटलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपलं चिकन शिजलेलंही आहे. तर याला आता मिक्स करूयात. आता या ठिकाणी थोडंसं पाणी गरम केलं आहे मी, एक अर्धा ग्लास पाणी गरम केलेलं आहे. तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे. पण लक्षात ठेवा, खूप जास्तही पाणी नाही घालायचं, नाहीतर भाजीची चव बिघडते. इथे मी जेवढं पाणी गरम केलं होतं त्याच्या अर्धंच पाणी घातलेलं आहे. बघा तुम्ही, आपल्याला गरजेनुसारच पाणी घालायचं आहे. आणि परत एकदा आता हे मिक्स करून घेऊयात. आणि याला आपण एक 10 ते 15 मिनटं झाकून हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. मस्तच आता याला आपण शिजू देणार आहोत. एक 10 ते 15 मिनटात छान चिकन शिजतं. मस्त असं चिकन शिजल्या जातं. याला आपण आता एकदा मधून चेक करायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून चिकन आपलं व्यवस्थित शिजल्या जाईल एकसारखं. मस्त असं आपलं एकसारखं मऊ चिकन शिजलेलं आहे. चेक करून बघते मी. मस्त असं झालं आहे. एकदम तरीही छान आली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. बघा किती छान आपलं चिकन तयार झालेलं आहे. ग्रेव्ही बघूनच तोंडाला पाणी सुटले. मस्त अशी ही ग्रेव्ही आपण भाकरी, चपाती किंवा भात यासोबत खाण्यासाठी तयार आहे. नक्की बनवून बघा मस्त अशी चिकनची ग्रेव्ही. ही अशी एकदा तुम्ही चिकनची ग्रेव्ही घरी बनवून बघा. तुम्ही हॉटेलमध्ये कधीच चिकनची ग्रेव्ही खाणार नाही, प्रत्येक वेळेस घरी बनवून खाल. इतकी भारी लागते खायला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.